राम जन्मभूमी सोहळा अवघ्या काही तासांवर आलेला आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर जे साधू संत महात्मा जे आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पूर्ण देशातून अनेक ठिकाणाहून खरं तर हे साधू संत आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर हे सगळी मांदियाळी जी आहे ती आता अयोध्येच्या राम मंदिरात चाललेली आहे. पोलीस जे आहेत ते वारंवार सगळ्यांना सूचना करत आहेत की हा सगळा VIP रूट असल्यामुळे PM रूट असल्यामुळे या ठिकाणी कोणी थांबू नये. मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आता या साधू संतांची झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. देशातील काही निमंत्रित व्यक्तींनाच आजच्या सोहळ्याचं आमंत्रण दिले असल्यामुळे आपण जर बघितलं तर एक मोठा सोहळा जो या ठिकाणी पार पडणार आहे त्या निमित्ताने हे जे साधू संत आहेत ते देशातील अनेक ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे. त्यांना देखील गळ्यात पासेस दिलेले आहेत. त्यांचे पासेस जे आहेत ते या ठिकाणी तपासले जात आहेत आणि त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातोय. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बहुत बरसों की तपस्या आज वो सफल हो गई. कैसा लग रहा है? अति उत्तम सर्वोत्तम मोदी जय जयकार. आपण बघू शकतो की मोदींचा जय जयकार आहे. अतिशय प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. माऊली काय म्हणाल या ठिकाणी, कसं वाटतं? एकदम आनंद वाटते. आज खरं इतकी प्रसन्नता वाटते का? आज खरं हा आनंद आतमध्ये तुम्ही जाताय, काय भावना असतील? अहो खूप आनंद आनंद आनंद. राम ने हमको बुलाया है, सच्चा है, सच्चा है. जो कशा पद्धतीनं अयोध्येतील प्रत्येक चौका चौकामध्ये वाजत गाजत प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन जे आहे ते होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघू शकतोय नाचत गाचत पंजाबी ढोल वाजून अशा पद्धतीनं या ठिकाणी कलाकार जे आहेत ते प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय. चौका चौकामध्ये अयोध्येतल्या खरं तर प्रत्येक चौका चौकामध्ये सकाळपासून अशाच पद्धतीचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. माझ्यासोबत काही वादक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दादा स्वागत आहे आपका, कहा साहेब? म्हणजे स्वागत स्वागत तो मोदी जी का है और श्री राम जी का है. स्वागत है. देखो हम भी आए हैं फरीदाबाद से, हरियाणा के रहने वाले हैं और ये ग्रुप जो है हमारा हर प्रोग्राम में हर महोत्सव में जाता है प्रोग्राम देने के लिए. पिछली 30 तारीख को 30 दिसंबर को भी मोदी जी ने यहाँ पर उद्घाटन किया था एयरपोर्ट का, तब भी हमारा ग्रुप आया था. और अब की बार जो है तो श्री राम जी ने 21 और 22 तारीख के लिए जनवरी में हमें जो है तो प्रभु जी ने जो है तो अपने चरणों का आशीर्वाद देने के लिए यहाँ पे अयोध्या बुलाया गया. हमें श्री राम जी का चरणों को बड़े ने हमने दिल से और उनके चरणों को नमस्कार किया. और ये हमारी बहुत पुरानी संस्कृति है, बहुत पुराना बाजा है, इसको बीर बोला जाता है और एक हमारा तूमा होता है ये और एक ढोल. ये हमारी बहुत पुरानी संस्कृति है. ये क्या बजा रहे, ये जो बजा रहे आप इसका नाम क्या है और ये बता दिया जरा सविस्तर क्या क्या है? मैंने बता दिया. देखो इसको ये बीन बोलते हैं, जो बगल में बजा रहे बगल में उसको तुम्मा बोलते हैं, उसको ढोल बोलते हैं, वो तुम्मा है. अच्छा ये सब माहौल कैसा बता रहा है? बहुत खुशी का माहौल. ऐसा हमारे हिंदुस्तान में ऐसा समझो जैसे को भारत आज आजाद हुआ है, जैसे आज ही आजाद हुआ है. हमारा 500 साल से सभी हिंदुस्तान के देशवासियों का दिल में ये था तो श्री राम का मंदिर और कब पूरा होगा ये की कुछ माया ऐसी. 12 बजे तक अभी यही रहेगा आपका पूरा माहौल? अभी 12 बजे तक यही भी नहीं, प्राण प्रतिष्ठा माना जब तक होती है तब तक आप यही माहौल रहेगा. जब तक प्रधानमंत्री जी नहीं आएंगे जब तक हम यहीं पर अपने जो है तो प्रोग्राम करते रहेंगे, अपनी प्रस्तुति देते रहेंगे. ये थोड़ा बजा के दिखाओ हमारे प्रेक्षक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.